सगळं आलेलं आहे तेव्हापासून ही छोटीशी सगुली निरंतर नाचत आहे. हे काऊ नाचत आहे की आजची परिस्थिती आणि तिचं नाचणं मी तुम्हाला सांगतो कसं की सवाल सवाल क्यों पूछते हो ऐसी धमकी दी जाती है. क्या बात है, आजची परिस्थिती सांगतो तुम्हाला की सवाल क्यों पूछते हो ऐसी धमकी दी जाती है और ये कहने वाले को शर्म नहीं आती है. कि सवाल क्यों पूछते हो ऐसी धमकी दी जाती है और कहने वाले को शर्म नहीं आती है. अरे हम उस भीमराव के बच्चे हैं जिसका नाम लेने से जिस्म में ताकत भर जाती है. नाम लेने के जिसमें ताकत भर जाती है. बाबा साहेबाचं आणि माई रमाईचं लगीन होत आहे. माई रमाईचं वय अवघं 9 वर्ष आहे आणि बाबासाहेबाचं वय तुम्हाला माहिती आहे 14 वर्षात बाबासाहेबाचं लगीन झालं. आणि माई रमाई नांदायला येऊन राहिलेली आहे. मला अशी परमिशन मिळाली कमिटी करून की एक रमाई सादर करावं. रमाई सादर करत आहे. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. तो मी रविराज विद्रोही बल्लारपूर वरून आलेलो आहे. आणि हे गात हे गीत माझं युट्यूबवर चांगलं गाजलेलं आहे. आपण पाहू शकतो रविराज संगीतमच्या नावाने माझं युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर हे गीत खूप गाजलेलं आहे. आणि मी सांगतोय काय की आधीच्या काळामध्ये जेव्हा नवरी नांदायला यायची तर त्यावेळेस नाव घेत होते. नवरदेवाचं नवरीनं आपलं नाव घेत होती उकाण्यामध्ये. आता त्या घरात रमा नांदायला येत आहे आणि त्या बायांना रमाईला कसं छेडत आहे लक्ष असावं. सांग रमा सांग आता त्या बाया म्हणून राहिलेला आहे माई रमाईला कसं. छोटीशी माझी माय त्या माईला म्हणून राहिलेला आहे कसं. सांग रमा सांग आता सांग रमा सांग आता पतीचे नाव. सांग रमा सांग आता पतीचे नाव. साडीतल्या बाया म्हणे वर्षाची रमा वर्षाची रमादा. रमाईच्या लेखीनो जर हे गीत तुम्हाला आवडलं असेल तर मला संकेत द्या ताळ्याच्या माध्यमातून. छोट्या छोट्या पावलाने छोट्या छोट्या पावलाने ऊन घरात आली. छोट्या छोट्या पावलाने ऊन घरात आली. माई रमाईच्या रूपात सुभेदाराची सून घरात आली. आणि ठेवून हात आपला भीमाच्या हातात ओंडालून ओलांडून उंबरडा माई रमाई जपून घरात आली. जपून घरात आली म्हणून नवी 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 नवी
सप्रेम भेट आलेला आहे, मंडळ आभारी आहे, पार्टी आभारी आहे, त्यांचं पण म्हणणं काय आहे, नवी नवी नवरी नानाया राजकुमारजी भगत यांच्याकडून 100 रुपयांचं दंपलान आलेलं आहे. या पवित्र मंचावरून मी त्यांना क्रांतिकारी जयभीम करतो.